हॅलो श्रुती पुन्हा एकदा लाईव्ह सेशन सुरू झालेलं आहे आय होप uh, की आता सगळ्यांना नोटिफिकेशन आलं असेल आज आपण पाहतोय टेन्थ स्टँडर्ड सायन्स पार्ट टू लेसन नंबर सेवनपासून आज आपण एम सी क्यूज पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर सिक्सपर्यंत सगळे एम सी क्यूज पाहिले होते हाय हॅलो आय होप की सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे आणि सोबतच स्क्रीन पण क्लिअर दिसते ओके सो लेटर स्टार्ट पहिलं आपलं जे क्वेश्चन आहे सगळ्यांनी लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय दिला तरी पण चालेल ही लिंक सगळ्यांनी आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा ओके अजूनही नोटिफिकेशन येस पोचले सगळ्यांना आलेत बरेच जण ओके सो अस स्टार्ट सगळ्यांना आवाज क्लिअर येतो आहे का हाय अस्मिता हॅलो ज्योती सुजाता आहे मी इथे आहे ओके अस स्टार्ट सो फर्स्ट आहे की फोर्टी एट नंबरचा क्वेश्चनपासून आपण पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण फोर्टी सेवनपर्यंत केलं होतं आणि आपले एकूण थर्टी वन क्वेश्चन्स रिमेनिंग होते सो ते थर्टी वन क्वेश्चन्स आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत येतो यावाज थँक्यू श्रुती सो लेट अ स्टार्ट पहिलं आहे डॅश ॲसिड इज यूज इन प्रोडक्शन ऑफ व्हायटॅमिन्स व्हायटॅमिन्सच्या प्रोडक्शनसाठी कोणतं ॲसिड वापरलं जातं सायट्रिक ॲसिड त्याच्यानंतर आहे ग्लुकोनिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड किटा इटॅकोनिक ॲसिड मराठी मीडियमचं मराठी मॅन्स ऑलरेडी अपलोड झालेलं आहे वेबसाईटवरती ओके हे इंग्लिश मिडियमचं आहे ते पण कालच अपलोड झालं होतं सो याचा आन्सर आहे ते म्हणजे लॅक्टिक असिड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नाव अ डेज डॅश आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो ट्रीटमेंट ऑफ डायरी आणि ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री यासाठी काय वापरलं जातं तर त्याचा आन्सर आहे प्रोबायोटिक्स ओके प्रोबायोटिक्स येस करेक्ट नेक्स्ट आहे योगट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ डॅश योघट कशापासून बनवलं जातं लॅक्टोबॅसिला ॲजेटोबॅक्टर कोर्नीबॅक्टेरियम आणि स्टेप्टोकोकस याचा आन्सर आहे ते म्हणजे लॅक्टोबॅसिली ओके आज आपण फास्ट फास्ट कवर करणार आहोत आपल्याला एम सी क्यू नंतरचा पण टॉप घ्यायचं आहे ओके सो सपोर्ट करा ओके मोहिनी नेक्स्ट आहे डॅश इज अ पावरफुल अँटीबायोटिक अगेन्स्ट ट्रीटमेंट ऑफ टि पेनिसिलिन रिफामायसिन स्ट्रेप्टोमायसिन की बैसिट्रेन बॅ सॉरी बैसिट्रेसिन यस करेक्ट आन्सर आहे रिफामायसिन बी ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन जर स्क्रीन क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी तुमच्याकडे तीन डॉट्स आहेत त्यावर क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे आय थिंक सेवन ट्वेंटी पीपर्यंत पर्यंत तुम्ही इन्क्रिज करू शकता मग तुम्हाला स्क्रीन क्लिअर पाहायला मिळेल नेक्स्ट आता आपण पाहतोय फिफ्टी टू करेक्ट वेदांत डॅश इज यूज इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री कम्प्रेस्ड ईस्ट अल्गी बॅक्टेरिया की मायक्रोब्स तर कमर्शियल बेकरी बेकरी इंडस्ट्रीमध्ये कम्प्रेस टीस वापरलं जातं ओके जे हो की न्यूट्रिशियस असतं नेक्स्ट आहे डॅश इज अ सबस्टन्स ऑप्टेन बाय मायक्रोबेल प्रोसेसिंग दॅट रोल्स ॲज आर्टिफिशियल स्वीटनर आर्टिफिशल स्वीटनर म्हणून काय वापरलं जातं नायसिन लायसिन झॅन्थिनीज की झॅलीटॉल येस बरेच जण आलेले आहेत आणि सगळ्यांचं आन्सर करेक्ट आहे आधीच्या क्वेश्चनचं आता आपण पाहतो त्याच्याच पुढचा प्रश्न सो करेक्ट आन्सर आहे झॅलीटोल नेक्स्ट आहे ॲट द अर्लिएस्ट एज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे जेवलं डेव्हलपमेंटची सुरुवातीचं एज असतं तर तेव्हा सुरुवातीचा काळ असतो तेव्हा द ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ अ मास तेव्हा तो एका uh, माणसाच्या गोळ्यामध्ये असतो तर तेव्हा त्याच्यामध्ये जे सेल्स असतात तर ते सगळे ऑलमोस्ट अलाईक म्हणजे सगळे सिमिलर सेल असं सगळे दिसायला सेम वगैरे सगळं सगळं सेम असतं सो so त्या सेल्सला आपण काय म्हणतो स्टीम सेल्स म्हणतो आर बी सी म्हणतो डब्ल्यू बी सी म्हणतो की नन ऑफ दिस येस सी स्टीम सेल्स आन्सर करेक्ट आहे बेस्ट ऑफ लक रोहित पहिला आन्सर आहे याचा स्टिमसेल्स नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग इज एन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये कशाची रिक्वायरमेंट इम्पॉर्टंट आहे काय असणं आवश्यक आहे ब्लड ग्रुप ऑफ रेसिपियंट डिसीज ऑफ डोनर एज ग्रुप ऑफ डोनर की ऑल ऑफ अबाउ आता जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन केलं जातं जो डोनर आहे म्हणजे जो ऑर्गन देणार आहे तर त्या डोनरचं एज पाहिलं जातं त्या डोनरला कोणता डिसीज आहे का ते पाहिलं जातं कारण जर त्या डोनरला डिसीज असेल तर तो ऑर्गन ट्रान्सप्लांट केल्यानंतर रेसिपियंटला पण तो डिसीज होण्याची शक्यता असते सोबतच त्या डोनरचं एज ग्रुप त्याच्यामध्ये सुटेबल आहे का ते पाहिलं जातं त्याच्यानंतर ब्लड ग्रुप ऑफ रेसिपियंट ज्याला तो डो त्याला तो ऑर्गन बसवायचा आहे तर त्या रेसिपियंटचं ब्लड ग्रुप काय आहे ते मॅच होते का हे सगळं पाहिलं जातं सगळ्यांचं आन्सर करेक्ट आहे ऑल ऑफ द बो कारण तिन्ही फॅक्टर्स पाहिले जातात एज पण पाहिले जातं डिसीज पण पाहिले जातं आणि ब्लड ग्रुप पण पाहिलं जातं नेक्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ डॅश इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये कशाची अवेलेबिलिटी असणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे डॉक्टरची क्लिनिकची डोनरची काय ॲम्ब्युलन्सची आता याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट विचारलेलं आहे इम्पॉर्टंट विचारलेलं आहे हे सगळं आवश्यक असायलाच पाहिजेत पण इम्पॉर्टंट काय आहे त्यामध्ये डोनर आता जर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करायचं आहे आणि डोनरच नसेल तर काय उपयोग आहे का नाही डॉक्टर असेल म्हणजे डॉक्टर असला तरी पण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी देण्यासाठी डोनर असायला पाहिजे सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे डोनर uh, okay? आहे ॲक्च्युली या ठिकाणी सी पाहिजे ना चुकून डी झालं आहे आणि तुम्ही पण डीचा आन्सर देताय त्याच्यामुळे तुमचा आन्सर चुकू शकतो इथेच बघा कोणता आहे ऑप्शन आणि मग द्या ओके शक्यतो ए बी सी डी असं न देताना जे नाव आहे ऑप्शनचं ते द्या कारण या ठिकाणी सगळेच डी आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रश्नाचा आन्सर देता ते मला कळणार नाही द डिसीज रिलेटेड विथ द सिंथसाईज ऑफ इन्सुलिन इज डॅश इन्सुलिनशी रिलेटेड डिसीज कोणता आहे सो कॅन्सर आहे आर्थ आर्थरिटिस आहे हार्ट डिसीज आहे की डायबिटीज येस आन्सर करेक्ट आहे डायबिटीज ह्याचा आन्सर आहे ओके नेक्स्ट आहे ट्रांसजेनिक रॉ पोटॅटोज जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट ट्रांसजेनिक रॉ पोटॅटोस जे असतात तर ते कोणाच्या अगेन्स्ट इम्युनिटी जनरेट करतात प्लेक कॉलेरा लेप्रोसी की ट्युबर क्लोसिस किंवा टी बी येस कोलेरा आन्सर करेक्ट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॅश हॅव व्हॅल्युएबल कंट्रीब्युशन इन ग्रीन रिव्हॉल्युशन इन यू एस याच्यामधला महत्त्वाचा शब्द आहे यू एस ए कारण ग्रीन रिव्हॉल्युशन इंडियामध्ये पण झालं होतं यू एस एमध्ये पण होतं तर यू एस एमध्ये आपल्याला कंट्रीब्युशन विचारलेलं आहे ऑप्शन्स आहेत डॉक्टर नॉर्मन बोरलॉग बी आहे एम एस स्वामीनाथ डॉक्टर एम एस स्वामीनाथन सी आहे डॉक्टर वर्गीस कुरियन डी आहे डॉक्टर हरगोविंद खुराणा येस करेक्ट आहे आन्सर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग इंडियामध्ये विचारलं असतं तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन आलं असतं ओके वर्गीस क्युरियन व्हाईट रिव्हॉल्युशनसाठी आहेत ग्रीन रिव्हॉल्युशनसाठी नाही नेक्स्ट आहे विच सॉरी मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटेशन आर मेनली यूज्ड फॉर इन्सेमिनेश आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर हे जे मेथड्स आहेत तर ते कशासाठी वापरले जातात ॲनिमल हजबंडरी वाइल्ड लाइफ पेट ॲनिमल्स की इन्फर्टाल वुमन यस एनिमल हजबंडरी करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट आहे डॅश इज द रिव्हॉल्युशनरी इव्हेंट इन द बायोटेक्नॉलॉजी आफ्टर क्लोनिंग क्लोनिंग नंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये रेव्होल्युशनरी एक क्रांतिकारक क्रांतिकारक घटना कोणती होती ह्युमॅन जिनोम प्रोजेक्ट डी एन ए डिस्कवरी स्टेम सेल रिसर्च की ऑल ऑफ द बाउ येस स्टेम सेल रिसर्च आन्सर करेक्ट आहे ऑप्शन नंबर सी ओके नेक्स्ट सिक्स्टी टू सिक्स्टी टूमध्ये आहे फर्स्ट बायोटेक्नॉलॉजी इंटीग्रेटेड द टॉक्झिन टॉक्झिन विच इज फेटल फॉर डॅश वॉज प्रोड्युस्ड इन ल्यूज ऑफ बॉल्स ऑफ कॉटन हॅलो दिंपेश बॉल्वॉम याचं करेक्शन आहे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट आहे यस करेक्ट अक्षय सेल डॅश स्टार्ट्स फ्रॉम फोर्टीन डे ऑफ कॉन्सेप्शन ग्रोथ डिफ्रन्सिएशन डेव्हलपमेंट की डिव्हिजन तुम्ही ए बी सी डी असं न देताना तर ऑप्शनचं नाव लिहा ते जास्त बेटर राहील कारण तुम्ही कोणत्या क्वेश्चनचा आन्सर देता हे मला कळत नाही आहे सो so, नेक्स्ट आहे सेल डॅश स्टार्ट फ्रॉम फोर्टीन डे ऑफ कॉन्सेप्शन बी करेक्ट है, आहे डिफरन्सिएशन त्याच्यानंतर आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड डॅश फॉर इम्प्रुव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी बाय लॉन्चिंग द प्रोग्राम एन के एम सिक्स्टीन पहिलं आहे एक्वाकल्चर बी आहे पोल्ट्री सी आहे पिगरी म्हणजे पीक पाळणं आणि डी आहे एपिकल्चर म्हणजे म मधमाशांचं पालन करणं म्हणजे मधमाशा पाळणं पाळणं ओके सो करेक्ट असं सांगायचं आहे करेक्ट आन्सर आहे करेक्ट कल्चर ओके त्यानंतर आता आपण पाहतोय सिक्स्टी फाईव्ह नंबरचं क्वेश्चन एक मिनिट मला इरेज करू द्या नेक्स्ट आहे सिक्स्टी फाईव्ह की डॅश आर प्रेझेंट इन द अंबॅलिकल कॉड बाय विच द फर्टस इज जॉईन टू द युटेरस ऑफ द मदर ओके जे भ्रूण आहे किंवा जे फर्टस आहे त्या ते मदरशी मदरच्या युटेरसचे कसं जॉईन होतं आणि अंबॅलिकल कॉडनी आणि त्या अंबॅलिकल कॉडमध्ये काय असतं ते सांगायचं आहे मराठी मीडियमचे पण आन्सर सेमच आहेत आय विल ट्राय बट आय डोंट थिंक इथे कम्प्लिट येस स्टेम सेल आन्सर करेक्ट आहे थर्टी से, स्टेम सेल्स सॉरी से स्टेम सेल्सिअसेस सॅम्पल्स असतात तर ते कशामध्ये ठेवले जातात पहिलं आहे नाही न्यूरॉन सेल आन्सर नाही आहे जे याचा आन्सर आहे स्टेम सेल सिक्स्टी फाईव्हचं लिक्विड ऑक्सिजन हायड्रोजन लिक्विड क्लोरीन की लिक्विड नायट्रोजन लिक्विड नायट्रोजन आन्सर करेक्ट आहे माय वन थर्टी फाय डिग्री सेल्सिअस ते मायनस वन नाईन्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत ते त्या टेम्परेचरचे ते ठेवलं जातं लिक्विड नायट्रोजनमध्ये फॉर द प्रिझर्वेशन पर्पज ओके केव्हा सुरू झाला आहे यस आज नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि नोटिफिकेशनच नाही पोचले बऱ्याच जणांना हे ना अकरा वाजता सुरू झालं आहे अकरा सात वाजेपर्यंत त्याच्या सुरू झालं असेल नेक्स्ट आहे ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन डॅश सेल्स फिनाईल किटोनेरिया कशामध्ये अराईज होतं कोणत्या सेल्समध्ये अराईज होतं सो so, लिव्हरमध्ये जे सेल्स असतात हेपॅटोसाईट्स त्याच्यामध्ये चेंजेस झाले जेनेटिक चेंजेस की त्यापासून फिनाइल किटोन एरिया डिझीज होतो सो so, लिवर आन्सर करेक्ट आहे बुकमध्ये चेक करू शकता सगळेजण हॅलो महेश दिसत नाही आहे मला तर क्लिअर दिसते व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा या ठिकाणी तीन डॉट्स आहेत त्यावर जायचं आहे आणि व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे क्वेश्चन स्लो करू ओके आता आपण पुढचा क्वेश्चन स्लोली घेऊया डॅश ऑर्गॅनिझम इज यूज बायो फर्टिलायझर बायो फर्टिलायझर म्हणून कोणता ऑर्गॅनिझम वापरला जातो बायो फर्टिलायझर म्हणून कोणता ऑर्गॅनिझम वापरला जातो आय थिंक की स्क्रीन क्लिअर आहे फक्त व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा सेवन ट्वेंटीपर्यंत मग तुम्हाला uh, क्लिअर दिसेल थोडा वेळ लागेल क्लिअर व्हायला करा ओके सो नेक्स्ट आहे डॅश ऑर्गॅनिझम इज यूज एज बायो फर्टिलायझर थिओबॅसिलिस नोस्टॅक सॅक्रोमायसिस की इस केरिया करेक्ट आन्सर आहे नॉस्टॅक ओके जे की एक बायो फर्टिलायझर आहे त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे अल्कोहोल कन्झ्युम्शन मेनली अफेक्ट्स द डॅश सिस्टम अल्कोहोल कन्झ्युम्शन कशावरती अफेक्ट करतं ते तुम्हाला सांगायचं आहे पहिला आहे नर्वस सिस्टम दुसरा आहे एक्सप्रेटरी सिस्टम तिसरा आहे रेस्पिरेटरी सिस्टम आणि चौथा आहे डायजेस्टिव्ह सिस्टम येस नर्वस सिस्टम आन्सर करेक्ट आहे नेक्स्ट आहे लाफ्टर क्लब इज अ रेमेडी टू ड्राईव्ह अवे लाफ्टर क्लब कशासाठी आहे आपला स्ट्रेस घालवण्यासाठी सो so, पहिला ॲडिक्शन स्ट्रेस लेथार्जी की एपिडेमिक्स येस स्ट्रेस मेंटल स्ट्रेस वगैरे सगळे येईल ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे डॅश हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन स्टडीज अभ्यासामधलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी कोण हेल्प करतं हॉबीज आहेत त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहेत त्याच्यानंतर आहे मेडिटेशन आणि त्याच्यानंतर आहे इटेबल्स करेक्ट आन्सर आहे येस करेक्ट मेडिटेशन करेक्ट आन्सर आहे ओके अजूनही बऱ्याच जणांनी व्हिडिओला लाईक नाही केले स्लो घेऊ का बरेच जण म्हणतात फास्ट घ्या आपण म्हणतात स्लो घ्या मी काय करू ओके स्लो स्लो जाऊया आपण डॅश इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ऍडलसन्टे ऍडल्टेजमधले असतात किंवा जे टीनेजर असतात त्यांच्यामध्ये कशाचा इन्फ्लुएन्स म्हणजे कोणाचा प्रभाव जास्त पडतो टीचर्सचा फादरचा रिलेटिव्सचा आणि ग्रुपचा येस पीअर ग्रुप करेक्ट आहे हे कशामधलं आहे आता आपण नाईन लेसन सुरू केलेलं आहे सोशल हेल्थ इथपासून इथपासून आय थिंक नाईन लेसन सुरू झाले नाही त्याच्या पण आधीपासून सुरू झालाय ओके नेक्स्ट आहे अवर डॅश हॅज चेंज टू सम एक्सटेंड इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीच्या या काळामध्ये आपलं काय चेंज झालेलं आहे लाईफस्टाईल हॅबिट सरकमट सरकम सॉरी सरम की पॅशन येस yes, लाइफस्टाईल करेक्ट आहे पूर्ण लाईफस्टाईल आपली बदललेली आहे हॅबिट म्हणजे सवयी सवयी लाईफस्टाईल तर त्याच्यामध्ये सवयी पण बदलल्या जाणार आहेत पॅशन नाही येणार याच्यामध्ये कारण पॅशन हे आपल्याला म्हणजे आपल्या मनामध्ये असताना ते टेक्नॉलॉजी बदलणार वगैरे नाही आहे सरकम टास्क म्हणजे परिस्थिती लाईफस्टाईल बदल की परिस्थिती आप बदलणार त्याच्यामुळे करेक्टर आहे लाईफस्टाईल ओके हॉबीज लाईक डॅश पेट ॲनिमल्स हेल्प टू क्रिएट अ पॉझिटिव्ह माइंडसेट हॉबीज लाईक डॅश पेट अॅनिमल्स हेल्प टू क्रिएट अ पॉझिटिव्ह माइंडसेट फिडिंग ट्रान्सफरिंग रेरिंग कुकिंग फिडिंग म्हणजे त्यांना भरवणं किंवा खायला वगैरे घालणं पेट्सला ट्रान्सफरिंग म्हणजे पेट्स ट्रान्सफर करणं रिअरिंग म्हणजे त्यांचं त्यांना पाळणं ओके पेट्सला पाळणं लुकिंग म्हणजे त्यांची काळजी घेणं सो त्यांना पाळणं त्यांचं रेअरिंग करणं याच्यामधून आपल्याला एक पॉझिटिव्ह माइंडसेट मिळतो ओके म्हणून ज्यांना मेंटल स्ट्रेस असतो त्यांना शक्यतो पेट पाळण्याची वगैरे रे रेमेडी सुचवली जाते ओके किंवा घरात लहान बाळ असेल किंवा पेट ओके नेक्स्ट आहे कन्झ्युम्शन सॉरी कंटिन्युअस कन्झ्युम्शन ऑफ डॅश सबस्टन्स कॉझेस कार्सिनोजेनिक्स एस्पेशली ऑन द माउथ अँड लंग हॉट स्वीट स्पायसी टोबॅको लाईक हॉट स्वीट स्पायसी टोबॅको लाईक करेक्ट आन्सर आहे लाईक कारण हॉट किंवा स्वीट किंवा स्पायसी याच्यामध्ये कार्सिनोजेनिक वगैरे असं काही नाही आहे मेन ऑप्शन मेन आन्सर आहे ते म्हणजे टोबॅको लाईक सबस्टेन्सेस अल्कोहोलिक पर्सन लॅक्स द डॅश थिंकिंग जे अल्कोहोलिक पर्सन असतात म्हणजेच ज्यांना अल्कोहोलचं ॲडिक्शन आहे तर अशा पर्सन्समध्ये कोणत्या प्रकारचं नसतं स्ट्रेट रॅशनल युनिव्हर्सल की स्पिरिच्युअल यस रॅशनल थिंकिंग नसतं म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे याचा ते विचार करत नाहीत स्ट्रेट म्हणजे एकदम सरळ जसं की आपण नेहमी सरळ चालत असतो तर त्याप्रमाणे सरळ विचार करणं तर ते ते करू शकतात युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण जगाचा आहे ते स्वतःचाच विचार नाही करू शकत पूर्ण जगाचा कसा करणार किंवा स्पिरिच्युअल म्हणजे धार्मिक असं काहीतरी सो धार्मिक पण ते करू शकत नाहीत सो आणि त्यासोबतच रॅशनल मेन काय आहे या सगळ्यांपैकी रॅशनल कारण युनिव्हर्सल असलं युनिव्हर्सल तर आपणही करत नाही ते पण करू शकत म्हणजे ते तर त्या सिच्युएशनमध्ये करू शकत त्या स्पिरिच्युअल म्हणजे आपण पण नेहमी जेव्हा थिंकिंग करतो तेव्हा पण आपण स्पिरिच्युअल मोस्टली करत नाही सो so, आपण जे करतो आपण रॅशनल करतो पण ते मात्र रॅशनल थिंकिंग करू शकत नाहीत ओके ड्यू टू दे आर ॲडिक्टेड टू अल्कोहोल आणि त्यांचं नर्वस सिस्टमवरती अल्कोहोलने इफेक्ट केलेला असतो सो ते रॅशनली विचार नाही करू शकत डॅश मे राईस ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन मोबाईल फोनचा जास्त यूज केल्यामुळे सोनाली लॅग नाही होते काय अरायज होतं किंवा काय होतं हेडॅक होतं प्रॉब्लेम इन विजन जॉईंट पेन्स की ऑल अबाव येस करेक्ट आहे सगळ्यांना उत्तर माहिती आहे सगळे त्याच फेजमधून चाललेले आहेत नेक्स्ट सेवंटी uh, एट लिकर इज प्रोड्युस्ड फ्रॉम डॅश अल्कोहोल ग्लुकोज ऍसिड की सॉल्ट लिकर इज प्रोड्युस्ड फ्रॉम डॅश अल्कोहोल ग्लुकोज ॲसिड की सॉल्ट व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा या ठिकाणी तीन डॉट्स आहेत त्यावर जायचं आहे आणि व्हिडिओची क्वालिट इन्क्रीज करायची आहे येस अल्कोहोल आन्सर करेक्ट आहे त्याच्यानंतर आहे सलाम मुंबई फाउंडेशन रन्स प्रोग्राम्स फॉर डॅश इन स्लम एरियाज एज्युकेशन टोबॅको सायबर क्राइम्स की डोमेस्टिक वायोलन्स करेक्ट असं सांगायचं आहे की एज्युकेशन आहे सायबर क्राईम्स आहे की डोमेस्टिक वायोलन्स आहे स्लम एरियाजमध्ये एज्युकेशनसाठी त्यांनी प्रोग्राम्स घेतलेले आहेत आय थिंक ही व्हिडिओ क्लिअर आहे पुन्हा एकदा जरा चेक करा आणि या ठिकाणी आपले जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत तर ते संपलेले आहेत ओके आणि नेक्स्ट आपले जे क्वेश्चन्स आहेत तर ते फाईन ऑडमॅन आउट आहे ते आपण याच्याच पुढे कंटिन्यू करणार आहोत सगळ्यांना चालेल का हो किंवा नाही या सगळे ते सांगा सो मला कळेल बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की याचा आन्सर टोबॅको आहे तर जर तुम्ही बुकमध्ये पाहिलं तर स्लम एरिया एज्युकेशन असं दिलेलं आहे ओके स्लम एरियामधील एज्युकेशन ओके सगळ्यांना चालणार आहे आपण लेटेस्ट कंटिन्यू करूया फाईन ऑडवन आउट आहे ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन म्युटेशन करेक्ट आन्सर आहे बऱ्याच जणांना ऑलरेडी उत्तर माहिती आहेत ओके कारण हे सगळे प्रोटीन सिंथेसाईजमध्ये आहेत आणि म्युटेशन म्हणजे जे जी, जीन्समध्ये चेंजेस होणं त्याच्यानंतर पुढे आहे लिफ वेनेशन साईज ऑफ सीड्स त्याच्यानंतर आहे लिफ पेटिओल आणि लिफ शेप वैभव सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसतोय बाळा तुझा काहीतरी प्रॉब्लेम असेल चेक कर लिफ वेनेशन साईज ऑफ सीड्स त्याच्यानंतर आहे लिफ्ट पेटिओल आणि लिफ शेप करेक्ट ॲन्सर आहे याचं साईज ऑफ सीड्स कारण हे जे बाकीचे आहेत हे सगळे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत हे सगळ्यांचे सेम अस ऑलमोस्ट ते सेम दाखवतात जेणेकरून आपण असं एक ठरवू शकतो की या सगळ्यांचे जे पूर्वज होते किंवा हो जे ॲन्सेस्टर होते तर ते कॉमन होते किंवा सेम होते नेक्स्ट आहे पोझिशन ऑफ आईज स्ट्रक्चर ऑफ बोन्स ऑफ हँड स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रेल्स आणि स्ट्रक्चर ऑफ एक मिनिट जेट मिचे अच्छा पिना स्ट्रक्चर ऑफ पुन्हा एकदा स्ट्रक्चर ऑफ बोन्स हे आन्सर चुकीचं आहे म्हणजे याच्यामध्ये ऑडमॅन आउट आहे कारण हे काय आहे अनाटॉमिकल एव्हिडन्स आहे ओके आणि बाकी सगळे मॉर्फॉलॉजिकल आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमॅन हँड फ्लिपर ऑफ वेल कॅट्स फोर लेग आणि विंग्ज ऑफ बर्ड हे इंग्लिशमधून आहे म्हणजे इंग्लिशचं असणार ना ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी काय नाव आहे तुमचं आय डोंट नो सो ह्युमॅन हँड स्लीपर ऑफ वेल डॅट्स फोर ले की विंग्ज ऑफ फायर येस सॉ सॉरी विंग्ज ऑफ बर्ड सॉरी विंग्ज ऑफ बर्ड्स हे आन्सर याच्यामध्ये चुकीचं आहे ओके कारण हे सगळे जे आहेत ॲनाटॉमिकल एव्हिडेन्स आहेत बोन्सचं वगैरे स्ट्रक्चर शो करतात त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅरोट रेडिश पोटॅटो स्वीट पॅटो येस थोडंसं लॅग आहे वेट करा होईल दुरुस्त कॅरोट रेडिश पोटॅटो स्वीट पोटॅटो कॅरोट रॅडिश पोटॅटो स्वीट पोटॅटो जेव्हा दिसणार नाही तेव्हा मी तुम्हाला रिपीट रिपीट करून सांगेन मग तुम्हाला कदाचित कळेल येस yes, पोटॅटो आन्सर करेक्ट आहे नेक्स्ट आहे बर्डिंग रिजनरेशन बायनरी फ्युजन आणि फ्रॅगमेंटेशन आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बर्डिंग जे आहे ते मल्टीसेल्युलरमध्ये पण होतं आणि युनिसेल्युलरमध्ये पण होतं मल्टीसेल्युलरमध्ये कधी होतं हायड्रामध्ये होतं आणि युनिसेल्युलरमध्ये ईस्टमध्ये होतं रिजनरेशन uh, yes? so okay? जे आहे तर ते मल्टिसिल्युअरमध्ये होतं बायनरी फिजन युनिसिल्युलरमध्ये होतं फ्रॅगमेंटेशन मल्टीसिल्युलर होत मध्ये होतं यस सो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बायनरी फिजन ओके जेव्हा असं असेल तेव्हा बडिंगचा अंदाज आपण स्वतः लावायचा की ते मल्टीसिल्युलरमधलं आहे की युनिसिल्युअरमधला आहे आणि मग त्याचा आन्सर ठरवायचा वास इफर इफरन्स प्रोस्टेट ग्लँड एपीडी डॅमेज आणि वास डिफरन्स मराठीचं आय डोंट थिंक ही कम्प्लीट होईल well. इतरांनी सनेल्सवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही ते पण रेफर करू शकता व्हिडिओ दिसतोय क्लिअर आता बरं असेल त्यांनी याचं बडिंग आन्सर दिलं आहे बट बडिंग हे युनिसिल्युलरमध्ये पण होतं आणि मल्टिसिल्युअरमध्ये पण होतं आणि बायनरी फ्युजन फक्त युनिसिल्युलरमध्ये होतं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बडिंग मल्टिसिल्युलरमध्ये आहे असं कन्सिडर करणार आहोत ओके आय थिंक की तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल प्रोस्टेड ग्लॅंड करेक्ट आहे ग्लॅंड आहे त्याच्यामुळे नेक्स्ट आहे प्रोस्टेड सॉरी प्रोस्टेड ग्लॅंड बार्थोलियन बार्थोलिन ग्लँड कॉपर्स ग्लँड आणि सेमी सेमिनल वेसि वेसिकल सायन्सवर मला अपलोड करणार आहे वेलकम अश्विनी बार्थोलिन ग्लँड्स कारण हे कशामध्ये असतात फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये आणि बाकी सगळे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आहेत ओके नेक्स्ट आहे स्टिग्मा काही चुक चुकत वगैरे असेल तर ते पण सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कारण हा व्हिडिओ मी आधी म्हणजे हा ही पी डी एफ मी वाचली पण नाही आहे मी डायरेक्ट करायला घेते सो ते तुम्ही चेक करू शकता काही चुकते का चुकत असेल तर ते पण सांगा स्टिग्मा स्टाईल पोलन्स आणि ओवरी स्टिग्मा स्टाईल पोलन्स आणि ओवरी याच्यामध्ये स्टिग्मा स्टाईल आणि ओवरी हे सगळे गायनोशियमचे पार्ट्स आहेत आणि पोलन्स हे सग हे अँड्रोशियमचं पार्ट आहे ओके ओके वैश वैष्णवी नेक्स्ट आहे हिबिस्कस पपाया सनफ्लावर रोज मँगो हिबिस्कस पपाया सनफा सनफ्लावर रोज मँगो सनफ्लावर रोज मँगो आणि हिबिस्कस याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पपाया ऑडमॅन आउट आहे युनिसेक्शुअल आहे म्हणून आणि बाकी सगळे बायसेक्श्युअल आहेत ओके मँगोचं पण फ्लार ना जेव्हा मँगो तयार होतो तेव्हा मँगो तयार आधी त्याचा फ्लार असतो ओके म्हणजे ज्याला आपण मोहोर म्हणतो तर ते नेक्स्ट आहे कन्झर्वेशन पॉलिनेशन प्रिव्हेंटेशन कंट्रोल कन्झर्वेशन म्हणजे कन्झर्व्ह करणं त्याच्यानंतर आहे पॉल्युशन म्हणजे प्रदूषण प्रिव्हेंटेशन टाळणं कंट्रोल नियंत्रण करणं तर हे सगळे जे आहेत तर ते एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचे प्रकार आहेत आणि पोल्युशन जे आहे तर ते ऑर्डमॅन आउट आहे जे की प एन्व्हायरमेंटला हानिकारक आहे नेक्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी त्याच्यानंतर आहे सोलार एनर्जी त्याच्यानंतर so, आहे ॲटोमिक एनर्जी आणि त्याच्यानंतर आहे विंड एनर्जी सो याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे तर ते आहे ॲटोमिक एनर्जी कारण विंड असेल सोलार असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी असेल तर हे सगळे कसे आहेत ग्रीन एनर्जीचे प्रकार आहेत ओके येस एटॉमिक एनर्जी चुकीचं आहे याच्यामध्ये किंवा ऑडमॅन आऊट आहे त्याच्यानंतर पुढे आहे सिलिकॉन युरॅनियम पेट्रोल कोल आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिलिकॉन जे आहे सिलिकॉनचे सेल्स तर ते वापरले जातात सोलार पॉवर प्लांटमध्ये युरॅनियमचे वापरले जातात न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आणि कोलचे वापरले जातात थर्मल पॉवर प्लांटमध्ये सो ऑडमॅन आऊट पेट्रोल ओके करेक्ट आहे येस त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोलार फोटोवल्टॅक्स सेल इलेक्ट्रिक जनरेशन यूजिंग विंड एनर्जी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि सोलार थर्मल पॉवर प्लांट आय थिंक या ठिकाणी सोलार शब्द नसायला पाहिजे कारण मराठीमध्ये सोलार शब्द नाही आहे फक्त थर्मल पॉवर प्लांट असायला पाहिजे मग थर्मल पॉवर प्लांट ऑड येईल कारण बाकी सगळे जे आहेत तर ते ग्रीन एनर्जीच आहेत आणि थर्मल पॉवर प्लांट जे आहे तर ते ग्रीन एनर्जी नाही आहे आय थिंक या ठिकाणी सोलार हा शब्द नसायला पाहिजे होता ओके नेक्स्ट आहे वॉटर विंड नॅचरल गॅस फोसाईल फ्यूल वॉटर विंड नॅचरल गॅस आणि फोसाईल फ्यूल यामध्ये करेक्ट असं सांगायचं आहे मॅथमॅटिक्स पण मी लवकरच ट्राय करेन आय थिंक या ठिकाणी फोसाईल ऐवजी क्रूड ऑइल असं काहीतरी किंवा मिनरल ऑइल असं काहीतरी असायला हवं होतं किंवा बायोफ्यूल असायला हवं होतं कारण मराठीमध्ये जैविक इंधन असं दिलं आहे सो आय थिंक या ठिकाणी बायोफ्यूल असायला पाहिजे होतं मग हे ऑडायला असतं नेक्स्ट आहे एडिबल ऑइल एल पी जी सी एन जी क्रूड ऑइल एडिबल ऑइल एल पी जी सी एन जी क्रूड ऑइल याच्यामध्ये चुकीचं आहे एडिबल ऑइल ओके येस नेक्स्ट आहे कोल नॅचरल गॅस प्लुटोनियम आणि क्रूड ऑइल कोल वापरले जातं थर्मल पॉवर प्लांटमध्ये नॅचरल गॅस नॅचरल गॅसमध्ये जे पावर प्लांट असतात त्यामध्ये त्याच्यानंतर प्लुटोनियम न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आणि क्रूड ऑइल याच्यामध्ये ऑर्डमॅन आउट आहे नेक्स्ट आहे टोर्टोईस आता आपण सिक्स्थ लेसनला सुरुवात करतो आहे ॲनिमल क्लासिफिकेशन ओके अजूनही खूप कमी लाईक्स आहेत आवडत नाही आहे का व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरही करा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थँक्यू हेमांगी पाटील नेक्स्ट आहे टोर्टोईज क्रो इज स्नेक आता याच्यामध्ये हे सगळे जे आहेत तर ते एका फायल एका क्लासमधले आहेत आणि क्रो जो आहे तर तो डिफरंट एव्हीजमधला आहे है, आणि हे सगळे रेप्टालियामधले आहे त्याच्यामुळे क्रो ह्याच्यामध्ये ऑडमॅन आऊट आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आय विल ट्राय अश्विनी नेक्स्ट आहे पिकॉक पॅरोट कांगारू आणि डक पिकॉक पॅरोट कंगारू आणि डक याच्यामध्ये कांगारू ऑडमॅन आउट येईल कारण हे मॅमल आहे ओके दिस इज मॅमल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमॅन डॉल्फिन बॅट आणि लिझाड Uh, uh, डॉल्फिन जो रे, आहे तर तो मॅमलमध्ये येतो त्याच्यामुळे डॉल्फिन मॅमल आहे बॅट मॅमल आहे ह्युमॅन पण मॅमल आहे फक्त लिझार्ड रेप्टाईल आहे सो हे ऑडमॅन आउट आहे ओके बॅट मॅमल आहे डॉल्फिन पण मॅमल आहे ह्युमॅन पण मॅमल आहे फक्त लिझार्ड मॅमल नाही आहे रिझाड इचं रेप रे रेप्टाईल नेक्स्ट आहे कॉक्रोच बटरफ्लाय स्पायडर हनीबी कॉक्रोच बटरफ्लाय स्पायडर हनीबी आता हे सगळे जर आपण पाहिलं तर सगळे अर्थपोड्स आहेत सगळे अर्थपोट फायलमधले आहेत पण कॉक्रोच किंवा बटरफ्लाय आणि हनीबी हे तिघं उडू शकतात आणि स्पायडर उडू नाही शकत ते ते वॉल काय म्हणतात त्याला भिंतीवरती चालतं ते क्रॉल करतं नेक्स्ट आहे स्टारफिश सी अर्चिन नॅरिस आणि सी कुकुंबर थँक्यू अनुज याच्यामध्ये नेरिस ऑडमॅन आउट आहे तर हे अॅनालिडमधलं आहे आणि बाकी सगळे जे आहेत त्या ते इकायनो डर्माटामधले आहेत ओके फक्त नेरिस जे आहे त्या ते अॅनालिडमधले त्याच्यानंतर आहे ट्यूब फिट सिटे पॅरापोडिया सकर आता सिटे पॅरापोडिया किंवा सकर हे सगळे काय आहेत मध्ये जे लोकोमोशनरी ऑर्गन असतात किंवा तर ते लोकोमोशनरी ऑर्गन्स आहेत आणि ट्यूब फिट इकायनो डर्माटामधलं आहे ओके त्याच्यानंतर आहे पेनिसिलिन निओमायसिन आयझोमेरिस इथून आपला सेवन्थ लेसन सुरू होतो आहे रिफामायसिन हॅलो आदित्य पेनिसिलिन निओमायसिन आयझोमेरिस रिफामायसिन करेक्ट आन्सर सांगायचं आहे पेनिसिलिन जे आहे ते अँटीबायोटिक आहे निओमायसिन अँटीबायोटिक आहे आयझोमेरिस जे आहे ते मायक्रोबियल एन्झायम आहे आणि रिफामायसिन पण अँटीबायोटिक आहे सो करेक्ट आन्सर आहे आयझोमेरिस ओके नेक्स्ट आहे बॅक्टेरिया वायरस फंगाय प्लांट्स हॅलो तनिष्का असं लेट झालं तुला गिव्ह रिजन्स पण आय विल ट्राय ह्याच्यामध्ये प्लांट्स आहे ओके हॅलो रोहन बरे आता येत आहेत खूप लेट नोटिफिकेशन पोचले आय थिंक येस आई विल ट्राय पद्माकर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट 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 येस हायड्रोलायसिस लायसिस त्याच्यानंतर आहे पेप्सिन आणि लिगेस लिगेसिस येस नोटिफिकेशनचा प्रॉब्लेम झाला आहे तो येत नाही काय झालं काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम असेल येस करेक्ट आन्सर आहे याचं पेप्सिन का तर दॅट इज ते सॉरी डायजेस्टसाठी वापरलं जातं पेप्सिन आणि जे बाकीचे आहेत ते एन्झाईम्स आहेत जे की इंडस्ट्रीयल पर्पजसाठी आहे इट्स ओके वैभव वेलकम त्याच्यानंतर आहे खोआ योगट बटर चीज आता याच्यामध्ये खोवा काय तर ते मावा वगैरे असतं मलाई ओके सो so, मया मलाई जे आहे त्याला खो खोवा म्हणतात किंवा याला खोया पण म्हणतात ओके खोया किंवा खोवा त्याच्यानंतर आहे योगट बटर चीज याच्यापैकी खोवा ओडमॅन आउट आहे नेक्स्ट आहे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस लॅक्टोबॅसिलस केसी आणि क्लोस्ट्रीडियम लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस लॅक्टोबॅसिलस केसी आणि क्लोस्ट्रिडियम हा याला खवा पण म्हणतात येस क्लोस्टेडियम हे आन्सर याच्यामध्ये ऑडमेनआउट आहे का तरी हार्मफुल बॅक्टेरिया हार्मफुल मायक्रोब नेक्स्ट आहे फ्रॉग अर्थवम पिंक वम आणि इन्सेक्टिओरस बर्ड फ्रॉग आहे अर्थवम आहे पिंक बॉलवम आहे आणि इन्सेक्टिओरस वर्ब आहे यापैकी तुम्हाला जे ऑडमेन आऊट आहे तर ते सांगायचं आहे नाइंथचं सध्या टेन्थ करतो आहोत आम्ही कंप्लीट नाईनचं स विल ट्राय सो याच्यामध्ये फ्रॉग येईल कारण बाकी सगळे जे आहेत तर ते अर्थ्रोपोर्स आहेत येस आणि फ्रॉग जे आहे तर ते ॲम्फिबियन आहे ओके नेक्स्ट आहे डी टी युरिया मॅलाथिओन आणि क्लोरोपायरिओस आता याच्यामध्ये युरिया येईल कारण बाकी सगळे जे आहेत तर ते हार्मफुल आहेत ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायबिटीस ॲनिमिया ल्युकेमिया थॅलासेमिनिया हॅलो रोहन त्याच्यानंतर आहे डायबिटीस ॲनिमिया ल्युकेमिया थॅलासेने थॅलासेमिनिया डायबिटीस करेक्ट आहे इन्सुलिन आहे बाकी सगळे ब्लडमधले नेक्स्ट आहे ड्राइंग सॉल्टिंग सोकिंग विथ शुगर आणि कुकिंग याच्यामध्ये कुकिंग ऑड कारण हे सगळे मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन आहेत ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुन्हा एकदा डी टी क्लोरोफायरी क्लोरोफायरिओ क्लोरोफायरिफोज आणि आहे ह्युमस ह्याच्यामध्ये ह्युमसोडमॅन आउट आहे ग्रीन रिव्होलूशन इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ब्ल्यू रिव्होल्युशन व्हाईट रिव्होल्युशन येस कुकिंग कुकिंग करेक्ट आहे नेक्स्ट आता आपण पाहतोय ग्रीन रिव्हॉल्युशन इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन थर्टी क्वेश्चनचा आन्सर आपल्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेला आहे पीडीएफ कशी डाउनलोड करायची ते मी तुम्हाला ऑलरेडी आहे याच्यामध्ये हे सगळे जे आहेत ते, ते हार्मफुल आहेत थर्टी क्वेश्चनमध्ये आणि युरिया यूज केलं जातं प्लांटमध्ये फर्टिलायझर फॉर्ममध्ये पी डी एफ कसे डाउनलोड करायचे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आदित्य इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन हे याच्यामध्ये ऑडमेन आऊट आहे करेक्ट त्याच्यानंतर आहे सोडियम ॲल्युमिनियम फॉस्फरस पोटॅशियम ॲल्युमिनियम याच्यामध्ये ऑडमेन आउट आहे बाकी सगळे इसेन्शियल आहेत प्लांटसाठी चीज कड आईस्क्रीम बटर मिल्क पहिला आहे चीज दुसरा आहे कड तिसरा आहे आईस्क्रीम चौथा आहे बटर मिल्क याच्यामध्ये येणार आहे आईस्क्रीम आईस्क्रीम सगळ्यांना आवडत असेल आईस्क्रीम सध्या उन्हाळ्याचं पण सीझन सुरू आहे नेक्स्ट आहे टेरेस विटाटा राईस इंडियन मस्टर्ड आणि सनफ्लॉवर राईस ऑर्डर आउटे कारण हे सगळे काय आहेत बायो रेमिडेशन आहे ओके त्याच्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी सोशल सिक्युरिटी काउन्सिलिंग आणि टॉयलेट्स त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे फॅक्टर्स आहेत जे की सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात तर ते त्याच्यामध्ये काउन्सिलिंग नाही आहे बाकी सगळं आहे सो काउन्सिलिंग मेन ऑफ येईल सेल्फ सेंटर बेटर आहे की नाही ते प्रत्येकाच्या विचारसरणीवर आधारित आहे तुम्ही विचार करा तुम्हाला योग्य वाटलं तर योग्य नाही वाटलं तर अयोग्य सो टोबॅको लाफ्टर क्लब अल्कोहोल कन्झ्युम्शन आणि ड्रग्स टोबॅको लाफ्टर क्लब अल्कोहोल कन्झ्युम्शन आणि ड्रग्स लाफ्टर क्लब करेक्ट आहे कारण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आणि हे बाकी सगळे जे आहेत तर ते हार्मफुल आहेत फॉर दी सोशल हेल्थ ओके येस याच्यामध्ये आउटमॅन आऊट येणार आहे लाफ्टर क्लब नेक्स्ट आहे या ठिकाणी नेम द फॉलोविंग किती आहेत आपण चेक करूया तेहतीस आहेत कंटिन्यू करायचं आहे का अच्छा ओके आपण स्लो घेऊ घेऊया कंटिन्यू करायचं असेल तर कमेंटमध्ये होऊ या सॉरी किंवा नाही असेल तर नाही येस चला कंटिन्यू करूया कंटिन्यू कंटिन्यू सो फर्स्ट आहे नेम द फॉलोविंग जे की वन मार्क्ससाठी आहे याला जरा आपण झूम करूया क्लिअर दिसेल तुम्हाला आज आपण क्यूज पाहिलेले आहे ज्यांनी हा व्हिडिओ स्किप नसेल त्याने रिटर्न बॅक बा, बा, जाऊन पाहू शकता फर्स्ट आहे आय एम अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमर्स हू एम आय आय एम अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स मी कनेक्टिंग लिंक आहे रेप्टाईल्समधला आणि मॅमल्समधला मी कोण आहे येस डग बिल्ड प्लॅटिपस करेक्ट आहे स्पेलिंग लिहिते मी इथे डग बिल्ड चेक करा स्पेलिंग करेक्ट आहे का ओके नेक्स्ट आहे हू इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स मॉडर्न जेनेटिक्सचा पायनर कोण आहे जोहान ग्रेगर मेंडल ओके काही जण खूप मागे आहेत त्यांनी चला पुढे या लाइव लाईव्ह सेशन मध्ये लाईव्ह सेशन सोबत चला येस करेक्ट आहे आन्सर मेंडिलिव्ह याच्यामध्ये नाही आहे मेंडिलिव्ह यांचा आन्सर आपल्या पार्ट वनच्या बुकमध्ये आहे इथे जोहान ग्रेगर मेंडल हे आन्सर करेक्ट आहे नेक्स्ट आहे विच प्रोसेस इज शो इज शोन इन द फिगर विच प्रोसेस इज शोन इन द फिगर टेन्थ स्टँडर्डची नवीन बॅच आधी जुनी बॅच तर एक्झाम होऊ द्या मग आपण नवीन बॅचचं बघू ओके येस ट्रान्स्क्रिप्शन इथे ऑलरेडी तुम्हाला आन्सर पण दिलं आहे मस्त आहे आन्सर इथेच दिलं आहे सो नेक्स्ट आहे इन विच बुक डार्विन हॅज पब्लिश धिस थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन डार्विननी नॅचरल सिलेक्शनची थिअरी कोणत्या बुकमध्ये पब्लिश केली आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आन्सर आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज येस ओरिजिन ऑफ स्पी स्पीशीज स्पीच नाही स्पीशीज आन्सर आहे त्याचं ओके नेक्स्ट आहे विच प्रोसेस इज शोन इन दी डायग्राम खाली डायग्राम दिलेले आप आहे आपल्याला छान कलरफुल आहे पण त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस सांगितलेली आहे ते सांगायचं आहे कोणती प्रोसेस दाखवलेली आहे येस म्युटेशन करेक्ट आहे आन्सर याचं पण आन्सर दिलं आहे का खाली कुठे नाही याचा आन्सर नाही दिलं आहे ओके नेक्स्ट आहे इथे तुम्हाला काहीतरी दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये तर ह्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे काय आहे येस विजडम तिथे करेक्ट काय वेस्टिजल ऑर्गन आहे डिजनरेटेड okay? आहे अनडेव्हलप्ड आहे ओके नेक्स्ट आहे हॉर्मोन्स रिलेटेड टू मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी निगडीत कोणतं हॉर्मोन आहे ते सांगायचं आहे टेस्टिस्टिरोन येस नेक्स्ट आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीज इन रिप्रोडक्शन अरे बापरे बॅटरी संपलेली आहे ओके आपण चार्जिंगला लावूया नो प्रॉब्लेम मॉडर्न टेक्नॉलॉजी इन रिप्रोडक्शन आय व्ही एफ घेऊ शकता किंवा सरोगेसी घेऊ शकता ओके okay. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हॉर्मोन सिक्रेटेड बाय दी ओवरी ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममधून कोणतं हॉर्मोन जे आहे ते सिक्रेट केलं जातं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन ओके दोन्ही पण घेऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन बेस्ड ऑन थर्मल एनर्जी थर्मल एनर्जीवरती कोणतं इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन बेस्ड आहे थर्मल एनर्जी पावर प्लांट ओके मागच्या मागच्या मा व्हिडिओमध्ये आहे कालच मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ कसं डाउनलोड करायचं हे कळेल येस दोघांपैकी एक काही पण लिहायचं आहे तुम्हाला हॉर्मोन सिक्रेटेडमध्ये कोणतं पण एक लिहिलं तरी पण चालणार आहे आणि याचा आन्सर आहे थर्मल पॉवर प्लांट या क्वेश्चनचं कुठे गेला क्वेश्चन येस हा थर्मल पॉवर प्लांट असे करेक्ट आहे नेक्स्ट आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया इंडियामध्ये असणारे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इंडियामध्ये न्युक्लिअर पॉवर प्लांट सांगायचे आहे चंद्रपूर करेक्ट आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेजर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया मेजर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया कोयना येस नेक्स्ट आहे फॉर्म्स ऑफ एनर्जी कुठे आहे कोयना सातारा महाराष्ट्र ओके नेक्स्ट आहे फॉर्म्स ऑफ एनर्जी सोलर एनर्जी येईल एल, इलेक्ट्रिक एनर्जी येईल किंवा क कितीतरी एनर्जी केमिकल एनर्जी येईल हीट एनर्जी एल लाईट एनर्जी एल काही पण लिहा ओके एवढ्या सगळ्यांना लिहायचे आहेत कोणतं पण काही लिहा नेक्स्ट आहे अ मशीन ऑर एन इंजिन रिक्वायर टू रोटेट द जनरेटर जनरेटर रोटेट करण्यासाठी कोणतं मशीन किंवा इंजिन वापरलं जातं ते सांगायचं आहे टर्बाईन येस टर्बाईन करेक्ट आहे नेक्स्ट आहे नेम एनी टू नॅचरल गॅसेस कोणतेही दोन नॅचरल गॅसेस तुम्हाला सांगायचे टर्बाइन आंसर करेक्ट आहे आधीच्या प्रश्नाचं सगळ्यांचे स्कूल लेक्चर्स वगैरे काही सुरू होतं का कारण मगाच्यापासून खूप जन ॲब्सेंट होते ज्यात प्रेझेंट झालेत इथेनॉल चालेल मिथेन चालेल इथेन चालेल येस नेक्स्ट आहे टाईप ऑफ पावर जनरेशन स्टेशन ॲट चंद्रपूर चंद्रपूरमध्ये कोणतं पावर जनरेशन स्टेशन आहे अरे याचं उत्तर आपण आत्ताच पाहिलं बघू कोणाचं लक्षात आहे का ओके उज्ज्वल यस न्यूक्लिअर इथे आपण त्याचंच आन्सर पाहिलं होतं चंद्रपूर तेच इथे रिटर्न ते आलं नेक्स्ट आहे आपल्या पुढचा लेसन सुरू होतोय सातवा लेसन सहाव्या लेसनमध्ये आय थिंक यामधून प्रश्न नाही आहे नेम द फॉलोविंगमधून किंवा ने, नेम नेममधून असा काही प्रश्न नाही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँड एन्झाईम ऑप्टेन फ्रॉम फंगाय टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज येस प्रोटीज आन्सर करेक्ट आहे पी आर ओ टी ई ए एस याचा आन्सर आहे प्रोटीज जे एन्झाईम व्हेजिटेरियन चीज बनवण्यासाठी वापरलं जातं नाही रिनेट व्हेजिटेरियनसाठी नाही वापरलं जात ते वापरलं जातं चीज बनवण्यासाठी बट रिनेट व्हेजिटेरियनसाठी नाही आहे प्रोटीज आन्सर करेक्ट करेक्ट आहे ओके रिनेट नॉनवेजसाठी आहे येस एलिमेंटरी कॅनलमधून घेतलं जातं केटल्सच्या नेक्स्ट आहे हाय तनुजा की बायो बायोडिग्रेडेबल प्लास्टिक यूज्ड फॉर स्टोरिंग द गार गार्बेज गार्बेज स्टोअर करण्यासाठी कोणतं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक वापरलं जातं पॉलिलॅक्टिक ॲसिड एस पी टी म्हणजेच तेच ओके पॉलिलॅक्टिक ऍसिड करेक्ट आहे तनिष्का नेक्स्ट आहे पॉलिलॅक्टिक ऍसिड दिले आपल्या बुकमध्ये बघू शकता लेसन नंबर सेव्हन आय थिंक सेव्हन मध्येच आहे नेक्स्ट आहे अ क्लीन फ्यूल स्मोकलेस क्लीन फ्यूल कोणतं आहे स्मोकलेस म्हणजे ज्याच्यातून नाही येत जे जाळल्यानंतर एअर पॉल्युशन नाही होत तर त्याला आपण स्मोकलेस म्हणतो ओके जे जाळल्यानंतर एअर पॉल्युशन होत नाही त्याला आपण स्मोकलेस म्हणतो येस इथेनॉल ज्यांनी सांगितलं आहे त्यांचा आन्सर करेक्ट आहे सी टू एच फाय ओ एच येस त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेट मी राईट दी आन्सर ओ एल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विनेगर मीन्स फोर पर्सेंट विनेगर म्हणजे फोर पर्सेंट काय ॲसिडिक ॲसिड करेक्ट नेक्स्ट आहे मायक्रोब्स युज अलँग विथ आर्टिफिशियल नायट्रोजनस इन ऑर्गॅनिक फार्मिंग ऍसिडिक ऍसिड करेक्ट आहे आन्सर आधीच्या प्रश्नाचं येस विनेगर म्हणजे ॲसिडिक ॲसिडचं फोर पर्सेंट ॲक्विशन सोल्युशन मायक्रोब्स युज अलोंग विथ आर्टिफिशियल नायट्रोजनस इन ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नायट्रोजनच्या सोबत कोणते कोणते फर्टिलायझर्सचा वापर केला जातो असं विचारलेलं आहे आपल्याला आयझोटर चालेल आयझोबियम पण चालेल ओके नेक्स्ट आहे स्टडी ऑफ इथून आठवले सण सुरू होतोय स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स टाईप्स ऑर ऑर्गेनल्स ऑफ सेल्स त्याला आपण काय म्हणतो सायटॉलॉजी ओके येस सायटॉलॉजी करेक्ट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डोनेशन ऑफ ऑर्गन्स सच एज आईज हार्ट आफ्टर डेथ याला आपण काय म्हणतो म्हणजे कोणतं पण ऑर्गन डोनेट करणं याला आपण काय म्हणतो येस ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करेक्ट आहे डोनर नाही जो डोनेट करतो त्याला आपण डोनर म्हणतो बट त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ओके ह्याचा आन्सर होता याचा आन्सर होतो सायटोलॉजी जेणे आंसर लिहिलेलं असेल त्याने लिहून घ्या याचा आन्सर आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन यूज ऑफ नॉन जेनेटिक बायोटेक्नॉजिकल टेक्निक्स सेल्समध्ये किंवा टिश्यूमध्ये घेतलं जातं टिश्यू कल्चर चालेल चाले। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बरेचसे आहेत कोणतं पण येऊ शकतात बीटी कॉटन घ्या किंवा बीटी ब्रिंजल घ्या ओके बीटी कॉटन चालेल बीटी ब्रिंजल चालेल प्रोडक्शन ऑफ सीड्स पण सॉरी हां चालेल 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 ओके गोल्डन राईस पण चालेल ओके okay? त्याच्यानंतर आहे बॅक्टेरिया दॅट कॅन बी यूज ॲज मॅन्युर मॅन्युअर म्हणून फर्टिलायझर म्हणून कोणता बॅक्टेरिया आपण वापरल वापरतो गोल्डन राईसही चालेल बीटी कॉटन पण चालेल बीटीजिल पण चालेल हे सगळे जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स आहेत अजोला अजोला बॅक्टेरिया नाही अजोला प्लांट Yes. बायो फर्टिलायझर पाहिजे या ठिकाणी प्लांट नाही विचारला बॅक्टेरिया विचारले सो आजूला नाही येणार बॅक्टेरिया विचारलं तर आजूला नाही येऊ शकत रायझोबियम येईल ऍझटो बॅक्टेरियल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द नंबर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्म फॉर्म्ड फ्रॉम एम्ब्रिओनिक सेल्स नंबर किती नंबर सेल्स तयार होतात अप्रॉक्सिमेट आन्सर सांगायचे कारण कोणालाच माहिती नाही आहेत सो एप्रॉक्सिमेटिमेट टू ट्वेंटी ऑर्गन ट्रान्सप्लांट कॅन बी युज फॉर सॉरी ऑर्गन दॅट कॅन बी युज्ड फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कोणते कोणते ऑर्गन्स ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी वापरले जातात इथेच आपण आन्सर पाहिलं यायचं आईज हार्ट ओके किडनी पॅनक्रिया लिव्हर आईज स्किन हेअर्स ओके हे सगळे जे पण आहेत तर ते सगळे ऑर्गन साठी वापरले जातात येस येस हेच आन्सर तुम्ही इथे कॉपी करू शकता आईज हार्ट किडनी ओके स्किन हेअर्स त्याच्यानंतर आहे सेल्स दॅट आर प्रेझेंट इन द इनिशियल डेव्हलपमेंटल स्टेज डेव्हलपमेंट स्टेज ऑफ झायगोट दॅट इज फॉर्म्ड बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट झायगोटच्या इनिशियल डेव्हलपमेंटमध्ये कोणते सेल्स प्रेझेंट असतात नोज नाही ट्रान्सप्लांट केले जातात मी तर अजून ऐकलं नाही आहे इनिशियल डेव्हलपमेंटमध्ये जायगोडच्या इनिशियल डेव्हलपमेंटमध्ये स्टेमसेस असतात एस करेक्ट ओके okay. नेक्स्ट आहे नेक्स्ट नेक्स्ट थर्टी नंबर थर्टी नंबर आहे मेडिसिनल प्लांट यूज इन मेडिसिन ऑफ कफ अहो अहो कोफ कफसाठी कोणता मेडिसिनल प्लांट वापरला जातो आयुर्वेदिक तुम्ही बऱ्याचदा कफ झाल्यानंतर वापरलंही असेल अडुलसा येस करेक्ट राईट राईट सही जवाब अडुलिंग आय थिंक आडुळसा करेक्ट आहे येस आडुळसाच करेक्ट आहे ओके अडुळसा नेक्स्ट आहे डिसीज एनडेंजरिंग सोशल हेल्थ असे डिसीज जे की सोश ज्याच्यामुळे सोशल हेल्थ डेंजरमध्ये आहे टी बी घेऊ शकता ट्युबर क्लॉसिस लेप्रोसी घेऊ शकता एड्स घेऊ शकता लेप्रोसी किंवा एड्स कोरोना कोरोना आपल्या बुकमध्ये नाही आहे सो शक्यतो लिहिलं तरी पण चालेल पण बुकमध्ये नाही आहे सो so, अटेम नका करू कोरोना जे बुकमध्ये आहे ते घ्या शक्यतो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॅक्टर्स डिस्टर्बिंग और अफेक्टिंग द सोशल हेल्थ कोणते फॅक्टर्स आहेत जे सोशल हेल्थला अफेक्ट करतात मेंटल स्ट्रेस घेऊ शकता ॲडिक्शन घेऊ शकता फिजिकल स्टेट सॉरी फायनान्शियल स्टेटस गार्डन्स एज्युकेशन चालेल नेक्स्ट आहे नेम द टाईप ऑफ डिजास्टर खाली आपल्याला काही डिजास्टर दिलेले आहेत त्याचे टाईप्स तुम्हाला सांगायचे आहेत हा मेंटल स्ट्रेस फायनान्शियल स्टेटस हे सगळे जे मेंटल हेल्थ सॉरी सॉरी सोशल हेल्थ जे आहे ते डिस्टर्ब करतात ओके गुड सो नेक्स्ट आहे डिझास्टर आणि त्याचं टाईप तुम्हाला सांगायचं आहे पहिलं दिलेलं आहे या ठिकाणी सुनामी वल्कॅनिक इरप्शन अर्थक्वेक सुनामी वल्कॅनिक इरप्शन अर्थक्वेक हे आधी कोणते आहेत नॅचरल डिझास्टर आहेत नॅचरल डिझास्टरमध्ये यांचा प्रकार कोणता आहे जिओफिजिकल आणि त्यामध्ये आहे लॉजिकल ओके त्याच्यामध्ये पण जिओफिजिकलमध्ये पण दोन टाईप्स आहेत जिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल त्या त्याच्यामध्ये आहेत हे जिओलॉजिकल नेक्स्ट आहे सायक्लोन स्नो स्नोस्टॉम्स ड्रॉट आणि फ्लड्स हे पण नॅचरल डिझास्टर आहे जिओफिजिकल आहे आणि त्याच्यामध्ये आहे ॲटमॉस्फेरिक ओके नेक्स्ट आहे फॉरेस्ट फायर वीड फंगल डिझिज स्प्रेडिंग हे बायोलॉजिकल आहे आणि त्याच्यात त्याच्यात प्लांट येस प्लांट ओरिजिन आहे प्लांट ओरिजिन आहे ओके थँक्यू डिअर ई बुक त्याच्यानंतर आहे नेक्स्ट कम्युनिकेबल व्हायरस बॅक्टेरिया बाईट ऑफ पॉईजनस ॲनिमल हे पण बायोलॉजिकल आहे ओके आणि त्यातल्या त्यात हे कसं आहे ॲनिमल ओरिजिन आहे सध्याचं एक्झाम्पल म्हणजे कोविड नाईन्टीन कोरोना व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळेल ओके okay. थोडासा बॅकग्राऊंड वाईज इग्नोर करा नेक्स्ट आहे पॉइजनस गॅसेस अॅटोमिक टेस्ट अनप्लान्ड ऍक्शन आणि ऍक्सिडेंट पहिलं आहे पॉयझनस गॅसेस दुसरा आहे ॲटोमिक टेस्ट अनप्लान्ड ॲक्शन ॲक्सिडेंट हे सगळे काय आहेत ऍक्सिडेंटल आहेत किंवा अनइंटेन्शनल आहेत किंवा अननोन आहेत आणि मॅनमेड आहेत ओके मॅनमेड अननोन याला आपण अनइंटेन्शनल पण म्हणतो कारण हे कोणत्याही हेतूने केलेले नसतात याच्यामध्ये कोणताही हेतू नसतो हे ऍक्सिडेंटल आहेत ओके सो दोस्तों आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे एमसीक्यूज त्याच्यानंतर फाईंड एन नॉर्डमॅन आउट पाहिलं नेम द फॉलोविंग बस खूप झाला अभ्यास नेक्स्ट जे आहे रिलेट द फॉलोविंग आणि स्टेट वेदर ट्रू ऑल ओल फॉल्स हे आपण नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये घेऊया नेक्स्ट लाईव्ह सेशन कधी असेल ते मी तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये सांगेन थोडंसं सा नोटिफिकेशनचा सा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कम्युनिटी ज्यांनी सबस्क्राईब करा चॅनेलला तेव्हा तुम्हाला कम्युनिटी बॉक्स पण दिसेल त्याच्यामुळे टाकलेला मेसेज पण दिसेल आणि नोटिफिकेशन पण मिळेल ओके सो थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ Bye bye. Today's video, to like killer. Thank you so much. Channel subscribe killer. Thank you so much. Bye.